दायाद जागे, जागे। म्हटक ताजेरी काहीतरी कारवाई म्हणून सरकारान ती कारवाई सुरू केल्या ते तुमका सगळ्यां खबर असा तुम्ही टी व्हीचे पळले जातले आमच्या मतान एका महिन्या विशा कमिशनाचो अहवाल आयला रिपोर्ट आयला एक, एक महिना झाला तर एका महिन्या भीत सगळे शिफारसीचे जे राज्य सरकाराक लागतात त्या सगळे शिफारसीचे कारवाई सुरू करप म्हणजे भयंकर फास्ट काम झालं इनफॅक्ट मला दिसत त्या प्रमाणे सरकाराक फास्टेस्ट फास्टस्ट सी एम इन द वल्ड सगळे जगात व फास्टेस्ट मुख्यमंत्री असे म्हणून गिनेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डात ति नाव वचूक आता नाव वतले काय ना ती वेगळी गजाल पूण सध्या सरकाराक लोक ना लोकांनी नांवां दिवप सुरवात केल्या नांवां कितें की तुम्ही सगळे मिन बंद उड़े ले, ताका आणि आमचे पोटार तुवें पाय दिलो आणि तें आतां कितें तरी तुम्ही कर ताबडतोब आणि मिनं सुरू करात म्हणटकर आमचे जे दिसपट्टे जीण आसता न्ही ती सुरळीत चालू जातली हें परिकर सरकारान केला म्हणजे फास्ट काम केलां आणि जे सुप्रीम कोर्ट कर म्हणून सांगतात ते आधीच केले जे केलं ताजो ओर ताज करपाचे आसा ताजो परिणाम गोंयच्या मिनचे आणि गोंयच्या लोकांचे कसो जातलो हे पळोवया सरकारान जो निर्णय घेतला तो निर्णय एकदम चुकीचो असा सरकारान त्याचे विचार करून निर्णय घेतला जायत पूण ह्या ज्या निर्णया ती पुरेपूर पुरे कोणी इनलिगल लिगल केला ते आमकां कांय आयडिया ना उजगाव बेल्ट जो आसा तो सगळो मायनिंगेचो हेजेर आमचो चड चलता हे माझ्या शिवाय हांव एक ट्रक म्हणून सांगता जर तर आनी कोणाची सुद्दां तुमी तर हे घेत मुलाखत घेत जाल्यार ते सुद्दां सांगतले की ट्रक जर हे बंद जायत जाल्यार जा आमकां बरेच त्रास जाता काहीशे लोक एक शंबरांतल्यान एक धा जाण सांगतले की आमकां आमकं नाका म्हणून हे सैडिन ट्रक कित्याक कि हे आमकां इल्ले दिसा अडथळे हाडटा पूण अडथळे हाडपासून गव्हर्मेंटच हे आसा जबाबदार कित्याक तेणी रस्त्याचे अजून काही सर्वेच केली ना की पोर्तुगीज पासून जे रस्ते असलेले ते रस्ते तसेच असा जो आमचे उपाय ट्रक मालकांच्यो त्यो आज किती समस्या किती निर्माण झाली आहे पण की पुढे आणि जास्त उग्र जाऊचे न्हू म्हणून आम्ही सरकारक विनंती करता याचे आणि म्हाका आशा असा की आमचं गोयचं सरकार आहा पण तो माननीय मुख्यमंत्री आहा मनोहर बाई हिचे किती तरी तोडगो गाठवलो प्रॉब्लेम विथ मायनिंग वॉट वी आर कन्सल्टेड वी इज हाऊ डू वी मैंने सोम रेने जो ट्रक ओनर्स टू आर फॉर बीक वी आर वर्किंग ऑलरेडी सम मेथोडोलॉजी बाय वीक वी आर सम अंडर आता सरकारान जे एक्शन घेतला जी कारवाई केल्या तो परिणाम गोयच्या पर्यावरणाचे आणि गोयच्या आर्थिक बांधावळीचे कसो जाता ते पळवया पहिली गजाल म्हणजे मीन आणि पर्यावरण हे दोन्ही परस्पर विरोधी होनी परस्पर विरोधी गजाली खची अर्थीक उदरगत करतना खंची ॲक्टिव्हिटी खंयची कारवाय करतना थोडे तरी पोल्युशन जातात थोडे तरी पर्यावरणाक बाधा येता विनाक तशेंच पिनाक बाकीच्या परस इले चव म्हणटकर मागीर कितें जाता की मीन जशें कमी झाले तसे पर्यावरणाक ते बरे सध्या मीन बंद म्हणजे साहजीक पर्यावरणाक ते बरे रानं इबाडाली ती रानांचा इबाड उणो जाता वारे मातशें निवळ जाता श्वास मातसो निवळ घेवपाक मेळटा आणि एक सुमार जाता आमच्यांनी ढोबळ बानान की पर्यावरण सुदारता पण मागीर प्रश्न येता पर्यावरण सुधारपा म्हणून तूं अर्थीक कारवाई बंद करतलो आनी लोक पोट कशें भरतले वा दुसरो दुसरी एक्स्ट्रीम दुसरी दुसरी तेंगशी म्हणजे की पर्यावरण कितेंय जाऊ आम्ही फक्त पर्यावरण बिरॉल म्हणून ते चाळीस पन्नास वर्सांच्यो गजाली फुडले पिळग्यांच्यो गजाली आता सध्या आमचे पोट भरपूर सध्या पैसे अर्थीक कारवाय आमी कारवाई जाता काय ना तज्ञ म्हणतात त्याप्रमाणे जाणकार म्हणतात त्याप्रमाणे हातून एक समतोल आसपास संतुलन आस जाय आणि गोयात हे संतुलन कर प्रयत्न करय जाय करत सध्या जे पर्यावरण बरे असं सहाजीक आता परतून मिनंची कारवाई सुरू परतून पर्यावरणाचे लक्ष दवरचे पडतं दुसरी गजाल एकामीक इफेक्ट म्हणजे आर्थिक ताजो परिणाम झाला मिनांचे साधारण चाळीस हजार फॅमिली अवलंबून असा असे धरतात म्हणजे दोन लाख लोक अवलंबून असा असे धरता सरकारी आकड्या वेल्यान हे सिद्ध जाता तर अर्ध्या अर्ध मिनं जर बंद झाली आता हा अर्ध्या अर्ध मिनं बंद झाली किंवा म्हणतात तर शहा कमिशन सांगला की जो अभयारण्याकडल्या देड किलोमिटरां भितर जो जाका बफर झोन म्हणटा तातून चाळीस चाळीस लिजीस आसा एका लिझाक एक, एक मिन अशें धरल्या चाळीस मिनांच्या खाणी ते बफर झोनांत आसात तांका भारत सरकार परतून परमिशन दीत असे दिसना हांगा पर्मिशनं बी सगळी मान्यताय बी सगळी भारत सरकाराकडे राज्य सरकाराकडे काय ना तांकां दिसना म्हणटकच ते चाळीस आपल्या आपूण बंद त्या भायर रानांत खंय सव्वीस लिजीस आसात म्हणजे आमच्या रानांनी सव्वीस लिजीस अभयारण्यांत अभयारण्यात अभयारण्या काय ना म्हणतात तर सव्वीस लेसीस पळयात तातुतल कितले कायदेशीर कितले बेकायदेशीर ते आमकां खबर ना तातुतल बसून बंद जातल्यो अशें जर धरलें जायत त्र्याण्णवांतल्यो कमीत कमी पन्नास तरी बंद जाय म्हणजे गोयची गोंयच्यो बिनाच्यो खाणी गोयात बिनाची कारवाय पन्नास टक्क्यांनी कमी जावपाची शक्यताय आहे भयंकर बळीष्ट शक्यताय असा स्ट्रोंग पॉसिबिलिटी ते जर जालें जायत ऑटोमॅटिकली साहजिकपणान uh, एक चाळीस हजार फॅमिली ज्यो मिनंचे अवलंबून तातुत वीस हजार सुमार मिनंचे उरतल्यो हो, आणि बाकीच्यो बेकार जातल्यो हो. आता त्यो बुकेन मरतलो अशातली गजाल नाही कोण बुकेन मरचो ना तांकां दिसपट्ट्या जेवण खाणाक त्रास जातलो तांची येणावळ बंद जातली प्रस्न प्रश्न दारा कडेन वतलो सरकारन तरी करचें पडटलें गोयच्या बेकायदेशीर मायनिंगाचेर शा आयोगाचो अहवाल आयले उपरांत सरकारान गोयचे नव्वदूय मायनिंग लीज सस्पेंड दवरल्यात फक्त जॅटी आणि लीज सुवातींचेर आशिल्ले मीन निर्गत करपाक मेळटले असे सरकारान स्पष्ट केला ह्या मिनाच्या स्टॉकांची खात्री मेरेन ही निर्गत सुरू जावंक ना खण खात्याच्यो आठ टीमी पळोवणी करून सध्या ही माहिती एकठांय करतात खण संचालय म्हणटा हे सप्तकान मिन निर्गत सुरू शकची ना जेटी आणि लीस वातेवेले मिनाची खात्री आणि नेमको आकडो मेळा उपरांतच निर्गत सुरू शकतली फुडल्या सोमार मेरेन तरी हे काम चलतले खण खात्याचं सहाय्यक संचालक सांगता ते कोतां मयनिंग कंपन्यो म्हणतात वेगवेगळ्यो वेग जेटी आणि लीस सुवातींनी सुमार बावन दशलक्ष टन मिन खण खात्याच्या टिमींनी गोंयभरांतल्यान आठतीस जॅटी मिनांची पळोवणी पळवणी करून माहिती केल्या दक्षिण गोंयांतल्या जेटींचेर दहा दशलक्ष टन मीन असा म्हणजे खात्याची खात्री झाल्या हे सप्तकभर ही प्रक्रिया चालतली मायनिंग कंपन्य म्हणतात जॅटी आणि वेगवेगळ्या सुवातींनी वट्ट बवन्न पूज्य सत्याण्णव दशलक्ष टन मीन खण खात्याची सूत्रा म्हणतात खण खात्याचे टीमिंनी आठतीस जॅटींची पळवणी केल्या दक्षिण गोयच्या जॅटींचे दहा दशलक्ष टन मीन मिन आयनिंग कंपन्यांनी लीज आणि तांच्या कायदेशीर परवान्याचे डॉक्युमेंट दिवचे म्हण खण खात्यान कंपन्यांना नोटीशी काढल्यात आणि सरकार ट्रकवाले जे असं ह्या व्यवसायांच्या जो सर्वसामान्य मनीस अडचणीत आयला ताका मदत करपाची सगळी हे आस्पेक्ट आम्ही वर्कआउट केल्या फक्त एकूच अडचण हो प्रश्न विचारता ट्रक ओनर एसोसिएशन कितले असतात कोण दहा हजार कोण वीस हजार सांगता कोण तीस हजार सुद्धा होता त्यामुळे आम्ही फॉर्म दिल्ले असा ते फुकट असतात पैसे बी काय आणि गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडात एजन्सी म्हणून नॉमिनेट केल्या दे आर रजिस्ट्रींग द ट्रक रजिस्ट्रेशन फक्त बँकांकडे सगळं डेटा सारखा कम्पाल करून कोणी अजूनपर्यंत कंपयलेशन करून त्यामुळे जोपर्यंत डेटा कंपना एक्झेक्टलीत हे हा सांगपाक शकना आता निमाणा विषय चहा कमिशन किती के केला सरकारान चहा कमिशनक जे काम कर म्हणून सांगला ते शहा कमिशनान केलं ते म्हणजे बेकायदेशीर मिनं खात कोणी केल्यात ते सोदून काढ ताका कारण कारण कोण ते सोदून काढ आणि रिपोर्ट कर, कर। शहा कमिशनान ते केले फुडार फुडाराक पर्यावरण आणि संतुलन कशें करचे हे तुम्ही सोदून काडात असे शहा कमिशनाक सरकारान भारत सरकारन सांगूना न आणि तातून शहा कमिशनन लक्ष घालू ना ते राज्य सरकारान घालचे पडतले आणि पर्यावरण गोंयांत कशें सांबाळटलो मुख्य म्हणजे रानां रानं जाय गोंयांत आतां वट्ट वाठार आसा ताजो सात्तीस टक्के ताजो सात्तीस टक्के वाठार रान आसा तर वटेन गोंय सरकार म्हणटा सात्तीस पर्सेंट पूण तो दुसरे वटेन भारत सरकार तो रिपोर्ट जर पळयत ते म्हणटा पस्तीस पर्सेंट म्हणजे पस्तीस टक्के पस्तीस प्रतिशेत तर तुम्ही कितलेपर्यंत सकल हा शकता भारतात सरासरी आता त्या वडल्या वडल्या राज्यांनी ती एकवीस टक्के असा केरळ जे सत्तावीस टक्के असा आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक ते सोळा सतरा टक्के असा म्हणत आमचे बिन ब वाठार वाढार पण अजूनही बरं असा आणि शहा कमिशन सांगतात त्या प्रमाणे एकशे दहा स्क्वेअर किलोमीटर एकशे दहा चौरस किलोमीटर हे मिनाक लागून पेड्ड्यार झाला म्हणून आता आता त्या रानातल्या तो बसून मायनस जर करत जाल्यार तेत्तीस सात्तीसातल्या तीन चार टक्के गेल्यार तेत्तीस टक्के तरी सध्या रान असे म्हणता हरकत ना ते जर रान इतलेंच उरपाचें काय कमी जाल्यार जाता कितलें कमी जाल्यार जाता म्हज्या मतां हाजेर सरकारान विचार करून किरे तरी धोरण थारावपाक जाय की अमके अमके बाबा तीस टक्क्या सकयल एकतीस टक्क्या सकयल अठ्ठावीस टक्क्या सकयल आमी रान वचपाक दिवचे ना मिनांची खाणी आणि कसली अर्थीक कार्यावळ बद्ध झाल्या वता पडटा हजे सकयल रान वच्चे ना ही एक गजाल झाली दुसरी गजाल लोकांच्या एम्प्लॉयमेंटाची आता एम्प्लॉयमेंटाक लागून कितलें जातलें हें सरकारान थारावपाक जाय ठरवण्यात एक एक एम्प्लॉय मिनची खाणी गोयात कित्याक चलतात निर्गाती खातीर निर्गत फाल्या भयंकर ऑस्ट्रेलिया कडल्यान आनी खंयच्यान खूप डिमांड झाली जाल्यार आम्ही सगळी मिनांची खाणी चढ करून सगळी रानं काबार करतले ना निर्गतीकय एक वयली शीम आसूंक जाय एक निर्बंध जाय की अमक्या अमक्या कोटी टना वयर आम्ही निर्गत जावपाक दिवचे ना एक्सपोर्ट जावपाक दिवचे ना आमची एकोणीसशे णव्वद ते दोन हजार या काळात आ, सुमार पंधरा मिलियन ते वीस मिलियन म्हणजे देड कोटी, दो, कोटी, कोटी ते दोन कोटी दोन कोटी टन निर्गत जाताले आता आता देड कोटी ते दोन कोटी टन निर्गत जाताले ते तसेच त्या लेवलीचे हाडपचे काय त्याच्याकडे चढ करपाचे काय कमी कर्यावरण कंट्रोल दोरपाचो निर्बंध दोरपाचो हे राज्य सरकार थारावचे पडतले हे एक शासनाचे शासनाचो हा एक उपाय परतून तु, पर मागीर ते आर्ग्युमेंट जाऊचे ना हे आम्ही शहा कमिशन हाजेर उलय आणि कोर्टान को ऑर्डर दिल्या कोर्टान आदेश दिला ताजेर उलयले आणि एक शासनाचो उपाय म्हणून सरकारान सरकारन किती आमचो प्रोग्राम आयचो हांगाच सोंपता फुडले फावटी आम्ही दत्तात्रय भावेचे आत्महत्या ताणें कित्याक लागून केली आणि कोण कारणीभूत हा विचार तुमकां सांगतले आणि बाकीचे विषय गोयात जे आता उप्रासल्या बी उलोवपाक सुरुवात करतले आज आमचो प्रोग्राम हा सोंपता देव बरें करूं नमस्कार पळत रात जात जागे पळयत रावात प्रुडंट मिडिया